जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपनं आपलं टीकास्त्र चालूच ठेवलं आहे. आव्हाड यांच्यावर टीका केली म्हणून एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात आता किरीट सोमय्य यांनी आव्हाड मारहाण प्रकरणात पीडितेच्या पत्नीला आरोपी बनवलं जातंय. पवार आणि ठाकरे साहेब कुठं आहेत असा सवाल विचारत ठाकरे आणि पवारांना या वादात ओढलं आहे. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. पीएनसी बँक, बीएचएफएल, यस बँक आणि एचडीआयएल मध्ये लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या वाधवान बंधू 14 दिवसाचा क्वारंटाईन संपल्यानंतर पुन्हा जेलमध्ये जाणार. आज सकाळी माझी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्याशी चर्चा झाली आहे. मी त्यांना विनंती केली आहे की सीबीआयने या संबंधात कठोर कारवाई करावी. आपल्या माहितीसाठी 17 मार्चला या वाधवान बंधूंच्या नावाने नॉन अवेलेबल वॉरंट मुंबई सीबीआय कोर्टाने जारी केलं होतं आणि याची माहिती महाराष्ट्र सरकारला पण देण्यात आली होती. ईडी सीबीआयने ज्याला भगडू घोषित केला होता त्या वाधवान बंधूंना इतके दिवस लपवण्यात मदत कोणी केली होती आणि परवा पण त्यांना मुंबई खंडाळ्यावरून महाबळेश्वरचा बंगल्यात लपवण्यासाठीचा अट्टा त्या साताऱ्याचा गावकऱ्यांमुळे उघडकीस आलं. मी त्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो आणि महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो 14 दिवसानंतर क्वारंटाईन संपल्यानंतर वाढवान बंधू पुन्हा जेलमध्ये जाणार आणि त्यांना कडक सजा होणार याची काळजी आम्ही घेणार. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.